हेलो फ्रेंड्स, आज आपल्याला छानसे अशी पोळी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ पाहायचा आहे. सर्वप्रथम हे गव्हाचं पीठ आहे, ते 15 मिनिटांपूर्वीच मी भिजून घेतलेलं आहे. या पिठाचा एक एवढ्या साधारणतः मध्यम आकाराचा असा गोळा घ्यायचा आहे. पोळपाटवर त्याला थोडंसं त्याची मशागत करायची आहे. छान असा गोळा बनवायचा आहे. गोळा बनवल्यानंतर त्याला पिठामध्ये बुडवायचं आहे दोघं बाजूला. नंतर पुन्हा पोळपाटवर तो गोळा ठेवायचा आहे आणि छोटासा असा गोल त्याचा लाटायचा आहे. त्याला थोडंसं तेल लावायचं आहे. आपले 3 बोटं तेलामध्ये बुडवायचे, तेल लावायचं आहे. त्यात थोडंसं पीठ टाकायचं आहे. त्यानंतर असा अर्धा भाग तयार करायचा, पुन्हा त्याला थोडंसं तेल लावायचं, थोडं पीठ टाकायचं आणि पुन्हा हा भाग असा झाकून द्यायचा. असा त्रिकोण आकार करंजीसारखा त्याचा तयार करायचा आहे. त्याला पुन्हा आपल्याला पीठ लावायचं आहे. दोघंच बाजूने व्यवस्थित पीठ लावायचं आणि पोळपाटवर गोल असा आकार त्याचा लाटायचा आहे लाटणीने. व्यवस्थितरित्या ही पोळी गोलाकार येईल अशी लाटायची. सरावाने ती आपोआप छान जमायला लागते. जास्त बारीक पण नाही ती लाटायची आणि जास्त जाडही नाही. आता व्यवस्थितरित्या ही पोळी तयार झालेली, ती आपण तापलेल्या तव्यावर टाकायची. तवा आधीच 5 मिनटं आधी तापायला ठेवायचा आहे. तोपर्यंत पुन्हा आपण इकडं दुसरी पोळी तयार करू. पुन्हा एक दुसरा गोळा घ्यायचा. तो व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे अशा आकाराचा. इकडं पोळीला थोडंसं 2 बोट तेल लावायचं दोन बाजूंनी, म्हणजे ते व्यवस्थित फुलते. एकाच वेळेस पोळी लाटणं आणि पोळी शिजवणं या दोन्ही कृती आपण करायच्या असतात, म्हणजे गॅसची बचत होते आणि झटपट अशा पोळ्याही तयार होत असतात. ही पहा, पोळी छान अशी फुगलेली दिसते आपल्याला. हातानेच तिला परत उलथायची आहे. ही पोळी जोपर्यंत फुगते तोपर्यंत आपण ती तव्यावर ठेवायची आणि नंतर तर तिच्यातून कुठून तरी वाफ निघायला लागली की तिला उलट करायची आणि ज्या ठिकाणी असा कच्चा भाग असेल त्या ठिकाणी हाताने प्रेस करायची. आपण कापडाचाही किंवा रुमालाचाही वापर करू शकतात. अशा पद्धतीने ही छान अशी पोळी आपली तयार झालेली. ओके फ्रेंड्स, माझे चॅनल पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद. पोळी फुगल्यानंतर तिला असं आपण जाळीच्या प्लेटमध्ये ठेवायची, कारण की जास्त जर पोळ्या असल्या तर त्या चिकट होत नाही. मग आणि नंतर ह्या पोळ्या झाल्या की आपण त्या पोळीच्या डब्यामध्ये असा पोळीचा थर्मास असतो, त्या थर्मासमध्ये आपण त्या पोळ्या एका कापडामध्ये, स्वच्छ अशा कापडामध्ये त्या आपण ठेवायच्या आहेत जेणेकरून, आणि त्याला झाकण बंद करायचं आहे. आणि अशा पद्धतीने या पोळ्या अगदी 4-5 तासापर्यंत सुद्धा अतिशय जसल्या तशा गरम राहत असतात. ओके.